एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीनं रमजान निमित्त नई जिंदगी परिसरात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू मुस्लिम समाज बांधवांमधील शांतता आणि बंधुभाव वाढीस लागावा या हेतूनं एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीनं नई जिंदगी परिसरात रमजान महिन्याचं औचित्य साधून रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे, स्थापत्य समितीचे सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक प्रवीण निकाळजे, सलीम पामा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, अरुण सय्यद, नगरसेवक बाबा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांनी रमजान सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजन केले. याच्यामध्ये बाबा मिस्त्री आणि सलीम पामा यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. सर्वांना या इफ्तार पार्टीनिमित्त रमजान ईदच्या मी शुभेच्छा देते. आणि हा जो येणारा सण आहे हा सर्वांनी असाच आनंदात आणि या उत्साहात आणि या उत्साहाला कुठेही गालबोट न लागता शांततेनं आणि उत्साहानं पार पाडावा यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. महेश कोठे यांनीही आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त केलं. एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या नई जिंदगी भागामध्ये जे रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती त्याबद्दल मी प्रथमतः हिंदू मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. रोजा हा त्यागाचा महिना आहे आणि रोजा करणं म्हणजे मुस्लिम बांधव जे रोजा करतात त्यातून त्यांची एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून वाढत राहते आणि ह्या महिन्यामध्ये जे त्याग ते करतात उपास राहिल्यामुळं आपली सहनशीलता वाढते आणि ही सहनशीलता टिकवण्याचं ह्या महिन्यामधून त्यांना पुढच्या 11 महिने त्याची प्रेरणा मिळते आणि ह्याच्यातून समाजामध्ये चांगल्या कामं करण्याची प्रेरणा ह्या माध्यमातून त्यांना मिळत असते. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या रोजा इफ्तार पार्टीला हिंदू मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.